पाच दिवसापासून समग्र राज्यातील ओबीसी समाजाच्या एकंदरीत न्याय हक्कासाठी राज्याचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण खाके आणि श्री नवनाथजी वाघमारे हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कुणाचंही अतिक्रमण होऊ नये आणि शिंदे सरकारने जे साधारणपणे आश्वासन दिलं आहे की सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढू, तो अध्यादेश निघाला तर ओबीसीमधल्या सामान्यातल्या सामान्य घटकावर हा होणारा अन्याय आहे. त्यामुळे या राज्यातील ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे. मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांसह प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना आणि नवनाथजींना भेटायला या ठिकाणी आलो. त्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका ही ओबीसीच्या समर्थनार्थ राहिली आहे. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी वारंवार अशी घोषणा केली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि ओबीसींशी न्यायच आम्ही करू आणि निश्चितपणे आम्हाला आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आज ज्या काही भावना प्राध्यापक हाके सरांच्या आणि नवनाथ वाघमारेंच्या होत्या या भावना निश्चितपणे पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही येत्या 2 दिवसामध्ये ओबीसी मोर्चाकडून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या ओबीसी समाजाचे पाठीराखे आहेत, आपले बावनकुळे साहेब पाठीराखे आहेत आणि यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे आगामी काळामध्ये ओबीसी समाजाची न्याय होईल. ओबीसी समाजावर 1% किंवा 0.0% अन्याय होणार नाही याची आम्हाला विश्वास आहे आणि निश्चितपणे मी या ठिकाणी हाके सरांना पण विनंती केली की आपणसुद्धा चर्चेच्या माध्यमातून या संदर्भात ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि निश्चितपणे हाके सरांनीसुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये सकारात्मकता दर्शवली. उद्या त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे आणि आम्ही सकारात्मक भावाने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये यामधून तोडगा निघेल आणि या राज्यामध्ये सामाजिक सलोख्याचं वातावरण निर्माण होईल एवढा या ठिकाणी विश्वास आहे. तुमचं शुभ नाम संजय गाते, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष.